दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल काहीशा उशिरानं जाहीर होण्याची शक्यता आहे कारण विना अनुदानित शाळा कृती समितीनं दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय विना अनुदानित शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे सध्या पडून आहेत दहावी बारावीचे पेपर तपासायला शिक्षकांनी नकार दिलाय विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण या मुख्य मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकण्यात आलाय आणि याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालांवर होण्याची शक्यता आहे विना अनुदानित शाळांमध्ये बोर्ड परीक्षांचे पेपरचे गठ्ठे पडू नयेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत मात्र या परीक्षांचे पेपर तपासणीवर विनाअनुदानित शाळा कृती समितीने बहिष्कार टाकलेला आहे आपण कांदिवलीच्या एका शाळेत आहोत आणि इथे सुद्धा दहावीचे पेपर इथे आलेले आहेत सीलबंद हे पेपर आहेत मात्र सीलबंद पेपर तपासणार नसल्याचं या ठिकाणच्या शिक्षकांचं म्हणणं आहे कारण त्यांच्या मागण्या आहेत की शंभर टक्के अनुदान मिळावं त्यासोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावं याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय डावरे सर आहेत सर पेपर पडून आहेत मात्र तुम्ही तपासत नाही आहेत त्याच्यामुळे निकाल सुद्धा लागू शकतो गेल्या वीस वर्षापासून आम्ही सगळेजण दहावी असो बारावी असो सर्व मुलं हे आमचे आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं नेहमी मूल्यांकन करत आलेलो हो, आहोत पेपर तपासत आलेलो हो। आहोत आम्ही शासनाला वारंवार सांगितलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात परंतु यावेळेस ह्या जे पेपर आहेत आम्ही परीक्षा घेतल्या घेतल्याच्या नंतर पेपर जे आहेत ते पेपर तपासणं देखील आमचंच काम आहे पण पर परंतु देखील आम्ही शासनाला वारंवार सांगून देखील जर शासन जर आमच्या मागण्याची दखल घेत नसेल तर आम्हाला याच्याशिवाय दुसरा पर्याय कुठलाही होणार नाही आणि यासाठी आम्ही विनांदन बांधव हे जबाबदार राहणार नाहीत जर का हा दहा दहावी बारावीचा जर निकाल लागला उशिरा लागला तर त्यासाठी शासन हे पूर्णपणे जबाबदार राहील किती पेपर पडले म्हणजे हे ते दोन गठ्ठे बघतोय अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये किती शाळा आहेत असेच पेपर पडून आहेत आणि किती दिवस असे तुम्ही ठेवणार आहात ते पेपर जोपर्यंत शासन काही निर्णय सांगणार नाही तोपर्यंत आम्ही असेच पेपर ठेवणार आहेत जसे जसे पेपर होत आहेत तसे जसे, जसे बंडल येत आहेत आम्हाला पण अजून तरी शासनाने शासनाकडून काही निरोप आलेला नाही जोपर्यंत शासन काय किती शाळा आहे तिथे असेच पेपरचे कठ्ठे पडले या विभागामध्ये जेवढ्या शाळा आहेत अनुदानित आहेत तेवढ्या सर्वांकडे किती शाळा राज्यभरामध्ये टोटल साडेसहा हजार शाळा आहेत या साडेसहा हजार शाळांमधल्या काही घोषित आहेत काय घोषित आहेत विनानुदानित आहेत अंशितानुदानित ज्यांच्या ज्यांच्याकडे हे पेपर आलेले आहेत त्या सगळ्यांनी हे पेपर त्यांनी कस्टडीमध्ये ठेवलेले पेपर तपासलेले नाहीत आणि किती विषयांचे पेपर आहेत हिंदी और इंग्लिश हिंदी और इंग्लिश तपासणार नाही जी नाही हमारे टीचर का कहना आहे की जब तक हमारी मागे पूरी नाही होगी हम कापी नहीं चेक करेंगे तुम्ही शिक्षकांना दिलेच नाही पेपर द्या ना टीचर को तयार नाही अशा प्रकारे गठ्ठे वेगवेगळ्या शाळांमध्ये असेच पडलेले आहेत शिक्षकांना तपासण्यासाठी देतात असं मॅडम म्हटलं पण शिक्षक तपासायला घेत नाहीत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो हे दहावीचे पे पेपर आम्ही तपासणार नाही आणि जर हे वेळेत तपासले नाही तर वेळेत निकाल लागणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल अशीच भूमिका या विनाअनुदानित शाळा कृती समितीने घेतली आहे कॅमेरामॅन गजानन बाळाप्रकर स्वामी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट